पटकन त्याला काहीतरी इवन सीनच्यामध्ये पण तो काहीतरी हे तू असं बोलून बघ तू असं कर असं चालू असं त्याचं सतत तो तिथे शायनिंग मारतोय बघ आणि <laughs> <laughs> अगदीच म्हटलं तर बाबांच्या हातचं फिश खूप मिस करणार कारण बाबांनी डे वनपासून म्हणजे सिरियल सुरू झाली त्या दिवसापासून दररोज आम्हाला फिश खाऊ आहे दररोज फिश स्वतः घरी बनवतात आणि आमच्यासाठी घेऊन आय <laughs> अंडरस्टँड की लोकं खूप मनापासून बघतात कनेक्ट होतात आणि त्या कॅरेक्टरला आपलंसं मानायला लागतात पण ते हे विसरून जातात की ही एक भूमिका आहे आम्ही एक पात्र ते करतोय तर ॲज रीना म्हणून मला त्या गोष्टीचा खूप त्रास व्हायचा म्हणजे वाचायचं हिला मारून टाका हिला ठेचून मारा वगैरे अशा घाणेड्या घाणेड्या कमेंट्स लिहायचे लोक तर मला खूप त्रास व्हायला लागला पण नंतर मग मी असा विचार करायला लागले की ही माझी पोच पावते जर लोकांना खरंच माझ्याबद्दल इतका राग येतोय विच मीन्स मी काहीतरी बरोबर करते ना म्हणून लोकांना माझा तेवढा राग येतोय कारण त्या कॅरेक्टरचा राग यायलाच हवा आहे नमस्कार मी मधुरा शिधे आणि कलाकृती मीडियावर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे फायनली आपल्या सगळ्यांची लाडकी जोडी इंद्राणी लग्न होत आहे अनेक कटकारस्थांना सामोरं गेल्यानंतर आणि ही सगळी कटकारस्थानं ज्याने केली कार्तिकनी त्याची बायको आता माझ्याबरोबर आहे आणि दीपूची बहीण <laughs> सानिका आहे माझ्याबरोबर म्हणजे श्रीना हाय 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 नमस्कार नमस्कार, नमस्कार तुझं कलाकृती म्हणजे खूप खूप स्वागत आहे कशी आहेस थँक यू मी खूप मस्त आहे पण सध्या दुःखी आहे कारण इंद्रा आणि दीपूचं लग्न होत आहे जे मला होऊन द्यायचं नव्हतं पण ते लग्न होतं आहे त्याच्यासाठी मी अजून शेवटपर्यंत प्रयत्न करते प्रयत्न करते त्यामुळे माहीत नाही काय होईल आणि तू खूप छान दिसते आणि साडी पण छान आहे फायनली तुला ही सासूबाईंचीच साडी मिळाली का <laughs> <laughs> शेवटी ती सानिका आहे त्यामुळे तिने भांडून स्वतःच्या हक्काची एक साडी नवीन घेऊनच आलेली आहे त्यामुळे येस दिस इज द साडी तू पण खूप सुंदर दिसते आहेस तुझी आतली जी भूमिका आहे ती थोडी निगेटिव्ह शेडची आहे सो ज्या वेळेस तुझ्या समोरा रोल आला तेव्हा तुझी रिॲक्शन काय होती की आपल्याला एक निगेटिव्ह पात्र साकारायचं ॲक्च्युली माझ्याकडे जेव्हा ही भूमिका आली होती त्यावेळेला आम्ही पहिल्यांदा त्या तिघी बहिणींची स्टोरी होती होती आणि खूप पॉझिटिव्ह असं कॅरेक्टर होतं जे आधी तुम्ही तो ग्राफ बघितला असेल तर निगेटिव्ह नेगेटिव्ह नेगेटिव आधी hmm. आ, हे कॅरेक्टर नव्हतं हे कॅरेक्टर थोडं ग्रे शेडवालं मी ग्रे शेड पण नाही म्हणणार ही हट्टी आहे hmm. ही जिद्दी आहे ही तिला जे हवं ते सगळं ओरडून भांडून मिळवणारी मुलगी आहे आणि तिला नेहमी असं वाटतं की कोणी माझ्यावर प्रेम करत नाही आणि सहसा आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये असं एक कोणीतरी एक असतंच की ज्याला असं वाटत असतं सतत आणि आता जाऊन ते कॅरेक्टर आता सडनली नेगेटिव्ह व्हायला लागलं आहे आय थिंक ते ऑडियन्सकडून कशी रिॲक्शन्स मिळतात त्याच्या बेसिसवरती प्रत्येक आठवड्याला आपलं ते हे चेंज होत राहतं तर त्यामुळे त्यांना बहुतेक फीडबॅक तसा मिळत असेल की हे जास्त चालते आहे ही केमिस्ट्री जास्त चांगली वाटते किंवा दोन बहिणींमधली ही रायव्हलरी जास्त चांगली दिसते त्याला अजून फुलवा म्हणून मग ते कॅरेक्टर तसं निगेटिव्ह शेडकडे वळत गेलं ते आधी मुळात निगेटिव्ह नव्हतंच किंवा सानी काही निगेटिव्ह नाही आहे ती वाईट मुळात नाही आहे तिला जेलेसी आहे बहिणीबद्दल कारण फक्त सगळीकडे दीपू 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 होतं एवढंच पण ती मुळात निगेटिव्ह नव्हती जे आता कॅरेक्टर निगेटिव्ह होत चाललं आहे त्यामुळे ते करताना मज्जा येते आहे पण थोडंसं असं दुःखही होतं आहे कारण दीपू म्हणजे रुता मला इतकी जवळची आहे त्यामुळे तिच्याबरोबर तसे सीन्स करताना तिला त्रास देताना मला खूप दुःख होतं <laughs> पण मग तुला सगळ्यात जास्त काय करताना मजा आली म्हणजे आधी जे पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह सगळं होतं ते करताना जास्त छान वाटत होतं का आता जरा नेगेटिवमध्ये थोडंसं हा जरा मसाला आहे असं काय मला असं वाटतं की आय एम व्हेरी ब्लेस्ड की मला एकाच मालिकेमध्ये खूप शेड्स दाखवते आलेले आहेत म्हणजे बाकी सगळ्यांचे तू कॅरेक्टर्स बघ सगळ्यांचे कॅरेक्टर्स एका ट्रॅकवरती जातात म्हणजे जे चांगले आहेत ते फक्त चांगलेच आहेत वाईट आहेत ते फक्त वाईटच आहेत वाईट पण माझं एक कॅरेक्टर असं आहे की जे अनप्रडिक्टेबल आहे जे स्टार्ट वेगळ्या पद्धतीने झाली होती मग ती मध्येच प्रेमळ पण आहे मग दीपूचा ॲक्सिडेंट झाला तोपर्यंत ती चिडलेली होती पण ॲक्सिडेंट झाल्या झाल्या तिच्यामधली ती अरे माझी बहीणच आहे ही 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 ती तिची एक साईड येते पण परत नंतर जेव्हा तिच्या डोक्यात येतं की अरे पण आता ही माझी मोठी जाऊक बनून येणार परत तिचं डोकं फिरतं आणि परत ती हे होते त्यामुळे मला ती खेळायला खूप मजा येते आणि ॲज अन ॲक्टर आम्हाला परफॉर्म करायला जी मजा येते ना की काहीतरी वेगळं त्यामुळे मी जेव्हा सीन वाचते त्यावेळेला सीन वाचताना मला असं होतं की अच्छा या सीनमध्ये इथपर्यंत मी खूप चिडलेली आहे इथे ती विम्झिकल होते एकदम वेळी होते पण परत काहीतरी असं घडतं की हिला परत ते दीपूबद्दलचं प्रेम आहे बाबांबरोबरचं कुठेतरी प्रेम आहे पण ते प्रेम येता तर पटकन कार्तिक तिला इन्फ्लुएन्स करतो की ती परत वळते तर ते खूप अनप्रेडिक्टेबल कॅरेक्टर तर मला ते खेळायला खूप मजा येते सो असं म्हटलं तर एक पर्टिक्युलर नाही मला सगळंच ओव्हरऑल खेळायला मजा येते आणि कार्तिक मी जसं सुरुवातीला म्हटलं तसं तो भरपूर कारस्थानं करतोय <laughs> <laughs> आणि याच्यामध्ये थोड्याफार प्रमाणात का होईना पण त्याचं तुला स तुझा त्याला सपोर्ट आहे सो आता फायनली लग्न होत आहे तर लग्नाच्या नंतर तरी कार्तिक आणि सानिका सुधारणार आहेत का त्यासाठी तुम्हाला झी मराठीवरती ही सिरियल पाहावी लागेल ते आता ऑबियसली तो सस्पेन्स आहे तो तुम्हाला बघायला लागेल आणि सिरियलमध्ये तुमची ऑफस्क्रीन केमिस्ट्री कशी आहे खूपच सुंदर खूपच सुंदर म्हणजे जसं तुम्ही बघताय की ऑनस्क्रीन आम्ही येडपटगिरी करत असतो तसंच आम्ही ऑफस्क्रीनही जण वेडेपणा करत असतो आणि खूप छान जेलिन झालं आहे आणि आय थिंक जी ऑनस्क्रीन तुम्हाला केमिस्ट्री दिसते ती कारण कुठे ना कुठे तरी स्क्रीन आम्ही इतके जेल झालो आहे त्यामुळे ते तुम्हाला ऑनस्क्रीन पण दिसतं त्यामुळे काही काही मुवमेंट्स असतात काही काही गोष्टी असतात ज्या डिरेक्टर सांगत नाहीत किंवा लिहून आलेलं नसतं पण आमच्या दोघांचं ते फ्लोमध्ये निघून जातं तर ते आम्ही ते करून टाकतो आणि मग ते अरे हे हुआ हुवा हुआ असं होतं ते तर ती केमिस्ट्री दिसतेच आणि आता सिरियल पण संपते थोडे दिवसांनी सिरियल संपल्यानंतर सगळ्यात जास्त मिस कोणाला करशील अख्ख्या युनिटला मिस करेन मी असं नाही म्हणणार एक किंवा दोन पण अख्खं युनिटच एक फॅमिली झालं आहे म्हणजे सहसा कसं असतं की आपले आर्टिस्ट कधी ग्रुप बनतात की फक्त एवढेच आर्टिस्ट आमच्या क्लोज आहेत फक्त तेवढेच आर्टिस्ट आहेत पण ही पहिली सिरियल अशी असेल मला असं वाटतं की ज्याच्यामध्ये सगळं युनिट ॲज अ फॅमिली म्हणून राहिलेलं आहे सो ते सगळं आणि अगदीच म्हटलं तर बाबांच्या हातचं फिश खूप मिस करणार कारण बाबांनी डे वनपासून म्हणजे सिरियल सुरू झाली आहे त्या दिवसापासून दररोज आम्हाला फिश खाऊ घातलं आहे दररोज फिश स्वतः घरी बनवतात आणि आमच्यासाठी घेऊन येतात त्यामुळे ते तर डेफिनेटली मिस करणार मी असं ऐकलंय की पौर्णिमाताई सुद्धा तुमच्यासाठी खूप काय काय छान छान घेऊन येते हो 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 पौर्णिमाताई आमटी भात वगैरे दररोज घेऊन येते तर इते इते करन, मी आधी साळगाव मी आधी देशपांड्यांच्या घरामध्ये होते त्यामुळे मला ती सवय लागली होती आणि आता लग्न झाल्यानंतर इथे आले इथे जास्त झालं नाही शूट कारण जोपर्यंत आता मी रुळली आहे तोपर्यंत सिरियल बंद व्हायची वेळ आलेली आहे पण हो जसं तिकडे बाबा आहे तसं इथे पौर्णिमाताई आहे सगळ्यांसाठी डब्बा घेऊन येते आणि आता छान लग्नाचा माहोल आहे इथे काय काय प्लॅन्स करायचे ठरवले तुम्ही आज तर म्हणजे पहिलाच दिवस होता आणि आता हळ हळद असते संगीत असतं उखाणे असतात सो तुम्ही काय काय मज्जा <laughs> करायचे ठरवले आम्ही कार्तिक आणि सानिका जर म्हटलं तर कार्तिक आणि सानिकाला लग्नात अजिबात इंटरेस्ट नाही आहे त्यामुळे आमचं आम सतत हेच चालू राहणार आहे की लग्न कसं मोडायचं त्यामुळे आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न करत राहणार आहोत की हे लग्न कसं मोडावं त्यामुळे बाकी सगळे एन्जॉय करतील पण कार्तिक सानिका त्या स्ट्रेसमध्ये असेल की आता काय करायचं आता काय करायचं झालं हे नाही झालं मग आता हे करून बघू हे त्यामुळे त्या स्ट्रेसमध्ये आहोत आम्ही दोघंही जणं तो थोड्या निगेटिव्ह शेडकडे आता तुझा रोल वळलेला आहे तर तुला कमेंट्स पण तसे येत असतील तर असं कधी होतं का की अरे नाही हे खोटं आहे असं कधी तुझ्याशी चिडचिड होते का कधी वाचून मला खूप व्हायचं हो याआधी मी कधीच निगेटिव्ह केलेलं नव्हतं मी जेवढ्या आत्तापर्यंत केलेल्या भूमिका आहेत त्या सगळ्या पॉझिटिव्ह भूमिका होत्या तर जेव्हा निगेटिव्ह सडनली हे कॅरेक्टर झालं त्यावेळेला ना मला खूप त्रास व्हायला हो लागला कारण सोशल मीडियावरती खूप लो हो लोक कमेंट करायचे आणि खूप वाईट कमेंट्सही व्हायच्या आणि सी आय अंडरस्टँड की लोकं खूप मनापासून बघतात कनेक्ट होतात आणि त्या कॅरेक्टरला आपलंसं मानायला लागतात पण ते हे विसरून जातात की ही एक भूमिका आहे आम्ही एक पात्र ते करतोय तर ॲज रीना म्हणून मला त्या गोष्टीचा खूप त्रास व्हायचा म्हणजे वाचायचं हिला मारून टाका हिला ठेचून मारा वगैरे अशा घाणेड्या घाणेड्या कमेंट्स लिहायचे लोक तर मला खूप त्रास व्हायला लागला पण नंतर मग मी असा विचार करायला लागले की ही माझी पोच पावते जर लोकांना खरंच माझ्याबद्दल इतका राग येतोय विच मीन्स मी काहीतरी बरोबर करते आहे ना म्हणून लोकांना माझा तेवढा राग येतो आहे कारण त्या कॅरेक्टरचा राग यायलाच हवा आहे तर त्यामुळे मग नंतर मी त्याला पॉझिटिव्हली घ्यायला सुरू केलं सो आता मी एन्जॉय करते अशा कमेंट्स लोकल लिहितात तर मी आणि कार्तिक आम्ही जण बसतो हे बघ काय हे बघ काय काय का, का जाऊ देत मग आम्ही असं बघून हसून ते काढून टाकतो आणि लक्षात राहिलेली एखादी चांगली कमेंट कुठली आहे लक्षात राहिलेली चांगली कमेंट म्हणजे ज्या नेगेटिव्ह कमेंट्स आता मला येत आहेत त्या सगळ्या कमेंट्स मला खूप चांगल्या वाटतात आणि एक अगदीच मला आठवते एक रिसेंटली मी एका फंक्शनमध्ये गेले होते आणि त्यावेळेला मला त्यांनी सांगितलं माझी मुलगी जी आहे ती सानिका सेम तुझ्यासारखीच आहे सेम तुझ्यासारखीच आहे तशीच अनप्रिडिक्टेबल आहे हे येते तर मला ते जरासं असं वाटलं की मी हे काय म्हणजे वाईट म्हणून घेऊ काय हे ओके म्हणून घेऊ पण म्हटलं ठीक आहे चल मग मी पॉझिटिव्ह म्हणूनच घेते लोकांना हे आवडतं आहे पण काम खूप चांगलं होतं ह्याच्याबद्दल खूप लोकांच्या मला येतात आणि हे मी अनएक्सपेक्टेड होतं की मी नेगेटिव्ह करू शकेन की नाही करू शकेन इथपर्यंत होतं सो आयम टेकिंग एव्हरीथिंग व्हेरी पॉझिटिव्हली आणि ऋताचा आता मूवी पण येतो आहे अनन्या आणि कालच तुम्ही पाहायला पण गेला होता सो त्याबद्दल काय सांगशील कसा वाटला तुला Uh, मी म्हणेन की एक खूप स्वीट आणि इन्स्पिरेशनल स्टोरी आहे आणि आपल्यातलीच uh, एक आणि आता ऋताबरोबर इतकं क्लोजली एक वर्ष मी काम केल्यानंतर ना जेव्हा तिला मी ऑनस्क्रीन मोठ्या पडद्यावरती बघितलं खूप इमोशनल मोमेंट होता आमच्यासाठी तो आणि त्यातून ती स्टोरी पण तशीच आहे म्हटल्यानंतर आम्ही तर आमचे अश्रू थांबतच नव्हते आम्ही खूप रडून रडत वगैरे होतो पण हवेवर ती रडण्यासारखी जास्त फिल्म आहे त्याच्यामधून इन्स्पिरेशन घेण्यासारखी ती फिल्म आहे सगळं एव्हरीथिंग इज नाईस त्या फिल्ममध्ये कॉमेडी आहे त्याच्यामध्ये इमोशन्स आहेत सगळं खूप सुंदर पद्धतीने केलं आहे आणि ऋताचं मी म्हटलं तर ती खूप डेडिकेटेडली काम करते म्हणजे मी तिला ऑन स्क्रीन आणि स्क्रीन दोन्ही ठिकाणी काम करताना बघितलं ना ती स्क्रीनही त्या कॅरेक्टरच्यासाठी करणं तिची लागणारी मेहनत तर ते अगदीच दिसून येतं म्हणजे ज्या पद्धतीने तिने पायाने सगळं केलेलं आहे सो so, आम्ही जेव्हा शूट चालू होतं आमचं त्यावेळेला ती सांगायची की तिने कशी ती मेहनत केली काय काय केलं कारण ते करणं इझी नाही आहे तर ऋताने ती सगळी मेहनत करून ते सगळं त्या कॅरेक्टरमध्ये कंप्लीट मिसळली आहे सो एका पॉईंटला ना जेव्हा मी बघायला सुरू केलं आधी मला असं वाटायला लागलं ही रुता आहे मग नंतर, नंतर अरे ही दीपू आहे आपली नंतर असं झालं की नाही ही अनन्या आहे आणि ती प्रॉपरली त्या कॅरेक्टरमध्ये कम्प्लीट मिसळून गेलेली आहे असं कुठेही वाटत नाही की ही दीपू किंवा ती फुलपाखरूमधली असं कोणी नाही ती अनन्या म्हणून तिने कंप्लीट जस्टिस दिलं आहे त्या कॅरेक्टरला आणि तुला सानिकाच्या रोलनी तुला काय दिलं रीनाला काय दिलं सानिकाने मला नाव दिलं असं म्हणेन मी म्हणजे का, ते मी आत्तापर्यंत केलेल्या सगळ्या भूमिका सगळं काम माझं एका साईडला आहे आणि सानिका या कॅरेक्टरने मला खूप प्रेम दिलं मला माझं नाव दिलं एक रेकग्नेशन जे आपण म्हणतो ते दिलं त्यामुळे सानिका ही भूमिका माझ्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट फर्स्ट म्हणजे ऑलदो माझं हे पहिलं काम नाही आहे पण ते पहिल्या कामासारखं माझ्यासाठी त्याने खूप मला थॅट हॅज गिव्हन मी अ लॉट सानिका या भूमिकेने आणि सेटवेअरचा असा कुठचा से एखादा किस्सा आहे का की जो तुझ्या कायम लक्षात राहील की मन उडू उडू झालं म्हटल्यावर ती हां मला ही गोष्टच आठवते मन उडू उडू म्हटलं की म्हटलं बाबांच्या हातचं फिश म्हणजे आम्ही एक दिवस बाबांनी सेटवरती सगळ्यांसाठी अख्ख्या युनिटसाठी फिश आणलं होतं आणि त्या दिवशी शूटिंग आमचं सेकंडरी होतं आम्ही शूटिंगकडे कोणाचं लक्ष नव्हतं बाबांनी फिश आणलं आणि आम्ही सगळ्यांनी मिळून ते कुकिंग तिथे केलं होतं आणि सगळ्यांनी मिळून अख्ख्या युनिटला सर्व केलं आणि सगळे मिळून मिसळून खाल्लं होतं सो so, आय थिंक त्या सगळ्या अशा बऱ्याच गोष्टी आहेत असं एक मला पॉईंट आउट नाही करता येणार पण आमच्या सगळ्या मेमरीज खूपच राहणार आहेत ह्याच्याबरोबर तुझं फर्स्ट सीन आठवतं तुला काय होता हो oh, मला पहिला सीन आठवतोय आहे माझा पहिला सीन होता कार्तिक जेव्हा मला फर्स्ट टाईम बाईकवरती बघतो जेव्हा तो मुक्ताला सोडायला आलेला आहे आणि जेव्हा माझी आणि त्याची पहिली नजरा नजर होते तो या या ह्याच्यामधला मालिकेतला मी शूट केलेला तो पहिला सीन होता जेव्हा जेव्हा त्या घराच्या खाली तो मुक्ताला सोडायला आलेला आहे आणि त्याची आणि माझी नजरा नजर होते ती मजा आली होती आणि त्यावेळेला मी कार्तिकला ओळखत नव्हते मी ऋतुराजला ओळखत नव्हते आम्ही भेटलोही नव्हतो त्या दिवशी फर्स्ट टाईम आम्ही एक दुसऱ्यांना बघितलं बोललो आणि तो सीन केला होता पण आता तुमची केमिस्ट्री म्हणजे इवन स्क्रीन केमिस्ट्री बघून पण असं आम्हाला अजिबात वाटलं <laughs> नाही असं म्हटलं की तुम्ही खूप वर्षापासून ओळखता एकमेकांना तुमची कशी झाली मग ओळख फ्रेंडशिप कशी झाली तुमची याच या सिरियलनिमित्त जसं मी म्हटलं मी ऋतुराजला आधी ओळखत नव्हते जेव्हा आमचं आमचा तो पहिला सीन त्या दिवशी शूट झाला त्या दिवशी पहिल्यांदा मी एक दुसऱ्यांना हाय हॅलो केलं होतं हाय मी ऋतुराज हाय मी रीना असं आमची पहिली ओळख त्या दिवशी झाली होती पण टचवूड या सिरियलमध्ये मला असं वाटलं की सगळेच आर्टिस्ट इत के मस्त इतके मस्त इतके छान मनमोकळे आहेत ना की पहिल्याच दिवशी भेटल्यानंतर आम्ही आम्ही कनेक्ट झालो सगळे मग ते ऋता असू देत मग आम्ही तिघी बहिणी असू देत किंवा आई बाबा पौर्णिमाताई असं कोणालाच ना त्यांनी आधीच्या केलेल्या कामाबद्दलचं असं एअर्स नाही आहेत कोणामध्ये ॲटिट्यूड नाही आहे सगळे इतके मिळून मिसळून ॲज अ फॅमिली राहतात त्यामुळे इव्हन ऋतुराज मला पहिल्यांदा भेटला त्यावेळेलाही आम्ही इन्स्टंटली क्लिक क्लेक्ट झालो होतो आणि त्यानंतर मग तर काय मग धमाल मस्ती येडपटगिरी चालूच आहे आमची बरं ह्याच्यामध्ये तुम्ही तिघी बहिणी दाखवल्या आता बहिणी म्हटल्यावर तर खूप मजा मस्ती, सगळ्या गोष्टी येतातच तर तुम्ही तिघी जणी काय काय करतात सेटवरती आमच्या तिघींचा एक व्हॉट्सॲप ग्रुप आहे आणि खूप बिचिंग करतो खूप गॉसिपिंग करतो आणि एकही बहीण जर नसेल सेटवरती जसं आज आता ऋतानी आहे तर आम्हाला खूप अजिबात करमत नाही आम्ही एक दुसऱ्यांना अरे या ना लवकर कंटाळ येतो ए हे याचं काय चाललं ती ति आमचं खूप चालू असतं सेटवरती ह्या तिघींचं सो आम्ही ॲक्च्युली सख्ख्या बहिणी असल्यासारखे राहतो आणि आता हा शो संपल्यानंतर मला माहीत नाही आमचं कसं होणार आहे बट आम्ही खरंच खूप मिक्स झालो एक दुसऱ्यांमध्ये आणि एक दुसऱ्यांसाठी आम्हाला तिघींनाही तेच वाटतं म्हणजे मला असं वाटतं की जे मी ऐकलं आहे इंडस्ट्रीमध्ये मी अनुभवलेलं नाही आहे पण ऐकलंय की तीन जेव्हा एका वयाच्या हिरोईन्स एकत्र येतात त्यावेळेला त्यांचं पटणं थोडंसं मुश्किल असतं आणि हे मग प्रोडक्शनला झेलावं लागतं की अरे ही आज रुसून बसली आहे ती आज रुसून बसली आहे पण त्याच्यावर आमच्या सिरियलमध्ये आमच्या आम्ही तिही जणी इतक्या जेल झालेलो आहे ना एक दुसऱ्यांसाठी सगळ्या सा उभ्या असतो की तिचं नाही ना मग ठीक आहे आम्ही तिच्यासाठी हे करतो नाही मग आम्ही तिच्यासाठी हे करतो किंवा आता ऋताच्या फिल्म येतात आम्हाला सगळ्यांना की आमच्या बहिणीचं किंवा आमच्या मैत्रिणीची ती फिल्म येते सो वी आय थिंक आय एम व्हेरी ब्लेस्ड अँड प्राऊड टू बी अ पार्ट ऑफ सच टीम आणि लग्न म्हटलं की उखाणा आता येतोच आणि तू आणि कार म्हणजे सानिका आणि कार्तिकने तर देवळामध्ये जाऊन लग्न केलं त्याच्यामुळे तुमच्या लग्नाच्या वेळेस असं काही उखाणा किंवा असं काही वेगळ्या गोष्टी काही झाल्या नाहीत सो बहिणीच्या लग्नामध्ये ही हाऊस फेटवून घेणार आहे का उखाणे मला घेता येत नाहीत पण हां म्हणजे करायला काहीच हरकत नाही आहे म्हणतो मी म्हणायचं आता एक बापरे तुला तुला सुचत असेल तर बरं पण कार्तिक आल्यावरती मग दोघं जणं तुम्ही एकत्र घ्या बेटर बेटर मला त्याची गरज आहे गेडपट गेली कार्तिकला खूप काय काय सुचत असतं तर हे पण सुचेल त्याला त्याला खूप काय काय सुचतं बाबा पटकन त्याला काहीतरी इव्हन सीनच्या मध्ये पण तो काहीतरी ए हे तू असं बोलून बघ हे तू असं कर असं चालू असतं त्याचं सतत तो तिथे शायनिंग मारतोय बघ तुझ्याशी गप्पा मारून खूप मस्त वाटलं परत भेटूया आणि तुझ्या सगळ्या पुढच्या प्रोजेक्टसाठी विश ऑल द बेस्ट थँक्यू थँक्यू नसे कहो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन, मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा